भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळीच स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये जवळजवळ सुमारे 40,000 खेळाडू सहभागी होणार आहेत. जवळजवळ 35 लाखांची ही स्पर्धा होते आणि जर बघितलं तर सिंधुदुर्गवासियांना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू असतील त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे असं म्हणावं लागेल. कारण यावेळेला ही अशा प्रकारची जी स्पर्धा होते ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली स्पर्धा आहे. माझ्यासोबत आज आहेत अतुलजी काळसेकर आणि भाई सावंत आहेत, ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की यावेळची ही स्पर्धा आहे ती नेमकी कशी असणार आहे, कारण यावेळच्या स्पर्धेला CM चषक असं नाव देण्यात आलेलं आहे. काळसेकर साहेब, या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मला सांगा, काय नेमका उद्देश आहे अशा प्रकारची एवढी मोठी भव्य स्पर्धा तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करताय? काय नेमकं ग्रामीण भागातून तुम्ही ह्या स्पर्धा घेऊन जाताय, काय नेमकं आयोजन करण्याचा उद्देश आहे? विकासजी, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खेलो भारतची घोषणा केली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घोषणेला अनुसरून खेलो महाराष्ट्र अशी ही घोषणा केलेली आहे. आपण आत्ता नुकतीच एशियाड स्पर्धा आपली स्पर्धा झाली, माझ्या हिशोबाने 82 नंतर जी स्पर्धा दिल्लीमध्ये झाली होती तेवढ्या तोडीचा संघ आपण एशियाडमध्ये पाठवला होता आणि त्या एशियाडमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीची चांगली पदकं मिळाली, चांगली मेडल्स मिळाली. ह्या मेडल्स मिळालेल्या खेळाडूंचा सहज आपण अभ्यास केला तर मेडल्स मिळालेली जी खेळाडू आहेत हे मुंबई, बेंगलोर, कलकत्ता, चेन्नई ह्या शहरातले नाहीत, हे खेळाडू ग्रामीण भागातले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या खेळाडूंना सर्च करण्यासाठी, त्यांना शोधण्यासाठीचं हे मिशन आहे आणि या मिशनच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये CM चषक खेळवला जातो आहे. महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये खेळवला जातो आहे आणि याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या ही CM चषकची स्पर्धा होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुका स्तरावर ही स्पर्धा होते आणि मला असं वाटतं की या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातले 50 लाख तरुण हे मैदानात उतरणार आहे. म्हणजे आत्ताचा तरुण खेळतो पण तो खेळतो कशावर, तो मोबाईलवर खेळतो, व्हिडिओ गेम करतो, कॉम्प्युटरवर खेळतो. या निमित्ताने 50 लाख तरुण हे मैदानात उतरणार, मैदानातून गेम्स खेळणार आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही जवळजवळ सगळ्या खेळांसाठीचे हा महोत्सव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव हा होणार आहे आणि त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने, CM चषकाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ 40,000 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. म्हणजे क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, चित्रकला, गायन, रांगोळी, या अशा प्रकारच्या जवळजवळ 10 ते 12 इव्हेंट्स, स्विमिंग आहे, फुटबॉल आहे, अशा सगळ्या 12 इव्हेंट्स आम्ही, खोखोसारखी स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धा बरोबर महिला आणि पुरुष ह्या दोन्ही गटांना प्राधान्य दिलेलं आहे, शालेय गटाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहभाग या जिल्ह्यामध्ये आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने मिळेल. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, नंतर राज्यस्तर अशा 3 स्तरामध्ये ही स्पर्धा होणार आहे त्यातनं. पण मला सांगा साहेब, ही जी एवढी मोठी तुम्ही स्पर्धा भरवताय, एवढा मोठा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, तुम्ही म्हणताय 40,000 स्पर्धक सहभागी होतील, कशाप्रकारे तुम्ही हे खेळाडू शोधणार आहात, कशाप्रकारे त्यासाठी गावागावात तुमची यंत्रणा उभी करताय तुम्ही? म्हणजे माझ्यापेक्षा हा प्रश्न हा भाई खूप चांगलं उत्तर दिलं असतं त्यातनं, पण तरी पण मी सांगतो की आज याची एक जिल्हा स्तरावरची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या ज्या क्रीडा संघटना जिल्हा स्तरावरच्या आहेत, म्हणजे फुटबॉल असोसिएशन आहे, कॅरम असोसिएशन आहे, कबड्डी असोसिएशन आहे, व्हॉलीबॉल असोसिएशन आहे, चेस म्हणजे बुद्धिबळ असोसिएशन आहे, सगळे कला शिक्षक असतील जिल्ह्यातले, क्रीडा शिक्षक आहेत, गायन शिक्षक आहेत, अशा सगळ्या असोसिएशनचे आणि ह्या सगळ्या खेळ आणि सांस्कृतिक ह्याच्याशी संबंधित असलेले जवळजवळ सगळे पदाधिकाऱ्यांसमोर आमचे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे भाई सावंत यांनी एक बैठक घेतली आणि अतिशय चांगली बैठक झाली आणि हे सगळे जे क्रीडा संघटक आहेत, कला संघटक आहेत, हे सगळे या स्पर्धेच्या नियोजनामध्ये आमच्यासोबत आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला क्रिकेट स्पर्धा भरवता येते, एखादी छोटी क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा भरू, पण अशा पद्धतीची जी मोठी स्पर्धा भरवताना त्यातल्या काही तांत्रिक गोष्टी आहेत, नियोजन आहेत. त्यामुळे ह्या 500-600 जे क्रीडा आणि कला संघटक आहेत हे आमच्यासोबत असल्यामुळे ही स्पर्धा ही संपूर्ण गावागावात पोहोचणार आहे. त्याची ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी होणार, त्यामुळे ह्या नोंदीचा
प्रतिसाद जो मिळणार आहे तो प्रतिसाद सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. म्हणजे आज आम्ही पहिली बैठक ह्याची प्रेस घेतली या सगळ्या विषयाची, पण गेले महिनाभर आमचे जिल्हाध्यक्ष भाई सवन आणि आमची युवा मोर्चाची पूर्ण टीम ही तालुक्या तालुक्यात जाऊन प्रवास करते आणखी या सध्याचं नियोजन करते. अत्यंत मायक्रो नियोजन आम्ही या स्पर्धेचं केलं आहे, त्यामुळे त्याच्या यशस्वीतेबद्दल आम्हाला शंकाच नाही. म्हणजे ती 100% स्पर्धा यशस्वी होईल, पण यातनं जे आम्हाला साध्य करायचं आहे की जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग हे आमचं यातलं टार्गेट असेल, आणि ते टार्गेट आम्ही 40,000 खेळाडू असं 100% पूर्ण करणार आहोत त्यातनं. नक्कीच, तुझी म्हणतात की 40,000 या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी होणार. माझ्यासोबत आहेत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, अगदी तरुण तडकधार असं भारतीय जनता युवा मोर्चाचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्याच्याकडे एक मोठी जबाबदारी आहे, कारण अलीकडेच तुमच्याकडे जबाबदारी ही मिळालेली आहे, पहिलीच मोठी जबाबदारी दिलेली आहे तुमच्याकडे. काय सांगाल, कशा प्रकारे ही स्पर्धा यशस्वीसाठी प्रयत्न करणार आहात? आता मग कशी म्हटलं तुझीने की तुम्ही त्याचं सगळं नियोजन करणार, काय सांगाल कशा प्रकारचं हे नियोजन चालू आहे सध्या? सीएम चषकच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष BJP प्रमोदजी जठार, अतुलजी काळशेकर, संदेशजी पारकर, राजन तेली आणि अतुल रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा सिंधुदुर्ग या स्पर्धांचं नियोजन आणि संयोजन करत आहे. तर तसेच आमचे युवाचे प्रभारी आहेत राजू राऊत, तसेच प्रभाकर सावंत यांचंही मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत आहे. आम्ही तालुकावार युवा मोर्चाच्या टीमला एक संयोजक नेमला आहे. संयोजकाबरोबर एक प्रसिद्धी प्रमुख, नोंदणी प्रमुख, बेसिकचे तिथले पदाधिकारी, तसेच संघटनांचे तिथले अध्यक्ष असतील किंवा क्रीडाप्रेमी यांची एक टीम बनवली आहे. यांच्यामार्फत आम्ही जिल्ह्या तालुक्याला पोहोचणार आहोत. तसेच तसेच ऑफलाईन फॉर्म आम्ही सर्व शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये देऊन त्याचं नियोजन चालू आहे. नक्कीच, आपण बघताय की एवढी मोठी स्पर्धा आहे आणि त्याची जबाबदारी तुमची कासेकर सांभाळत आहेत, भाई सावंत सांभाळत आहेत. मला सांगा सावंत साहेब, एकूणच जर बघितलं तर ह्याचं आता तुम्ही म्हटलंय की त्या त्या तालुक्यानिहाय तुम्ही ते फॉर्म भरून घेण्याची एकूणच आता प्रोसेस सुरू झालेली आहे. ही स्पर्धा कधी सुरू होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये नेमके म्हणजे मगाशी तुम्ही जसं म्हणत होता क्रिकेट हा सगळ्यांचा आवडता हे खेळ आहे, क्रिकेटमध्ये जवळजवळ 200 संघ सहभागी होणार आहेत, एवढी मोठी ही स्पर्धा होणार आहे, त्याचं कसं नियोजन कशा पातळीवर होणार आहे, कुठे स्पर्धा होणार आहे, काय सांगाल जे सहभागी होणारे खेळाडू आहेत त्यांना? तालुका स्तरावर या स्पर्धा होतील. त्याच्यामध्ये पहिला आयुष्यमान भारत क्रिकेट आहे, त्याचं बक्षीस आहे 11,000-7,000. हे याला जिल्हा परिषदचा गट मर्यादा दिलेली आहे, कारण याच्यामुळे अनेक संघ येतील तालुका स्तरापर्यंत. दुसरी स्पर्धा आहे जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल, याचं पहिलं बक्षीस आहे 5,000, दुसरं आहे 3,000. शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा, याचं पहिलं बक्षीस आहे 5,000, दुसरं बक्षीस आहे 3,000. उडान 100 मीटर धावणे, पुरुष आणि महिला या दोन गटांमध्ये ही स्पर्धा होते, याचं पहिलं बक्षीस आहे 3,000, दुसरं आहे 2,000, तिसरं आहे 1,000. तसंच सेम अशा पद्धतीने महिलांनाही बक्षीस दिलं जाईल. मुद्रा योजना 400 मीटर धावणे, पुरुष आणि महिला गटांमध्ये ही स्पर्धा होईल, याचं पहिलं बक्षीस आहे 3,000, दुसरं आहे 2,000, तिसरं आहे 1,000. कला स्पर्धा आहेत, याच्यामध्ये उज्ज्वला नृत्य स्पर्धा, सिंगल आणि ग्रुपमध्ये या स्पर्धा खेळवल्या जातील, याचं पहिलं बक्षीस आहे 3,000, दुसरं आहे 2,000 आणि तिसरं आहे 1,000. ग्रुपसाठी आहे पहिलं बक्षीस 5,000, दुसरं आहे 3,000 आणि तिसरं आहे 2,000. उजाला गायन स्पर्धा, याचं पहिलं बक्षीस आहे 3,000, दुसरं आहे 2,000 आणि तिसरं आहे 1,000. इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, याचं पहिलं बक्षीस आहे 3,000, दुसरं बक्षीस आहे 2,000 आणि तिसरं बक्षीस आहे 1,000. मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा, याचं पहिलं बक्षीस आहे 3,000, दुसरं आहे 2,000 आणि तिसरं आहे 1,000. या झाल्या तालुकास्तरीय स्पर्धा.
अशाच प्रकारे जिल्हा स्तरावरच्या पण स्पर्धा आहेत. मला सांगा तुझी आता जर यांनी भाई सावंतनी जी स्पर्धा वाचून दाखवल्या त्याच्यात बहुतांशी तुमच्या योजनाच आहेत, काय सांगाल या योजनांचं काय कसं योजनांचंच नाव देण्याचं काय नेमकं कारण आहे? जिल्हास्तर म्हणजे सीएम चषक आणि त्याबरोबर सरकारच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोचणं हा या सगळ्या ह्याचा मूळ गाभा आहे त्यातला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की मोदी साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी एक सगळ्यात चांगलं काम केलं असेल तर सर्वसामान्य जनतेसाठीच्या योजना तयार केल्या आणि त्या सर्वसामान्य जनतेसाठी सहज उपलब्ध करून दिल्या. म्हणजे उज्ज्वला गॅस कनेक्शनची योजना असेल, म्हणजे माझ्या जिल्ह्याचा विचार केला तर उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ 30,000 जास्त कुटुंब लाभार्थी आहेत. मुद्रा योजनेमध्ये 185 कोटी रुपये कर्जाचं वितरण झालेलं आहे. किंवा 12 रुपयाची विमा योजना आहे जी, त्या विमा योजनेमध्ये 93,000 लाभार्थी आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. किंवा गोपीनाथ मुंडे यांची जी विमा योजना, शेतकरी विमा योजना, त्यातसुद्धा आणि अशा योजना या सीएम चषकाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचाव्या आणि त्यामुळे मुद्दाम या सगळ्या स्पर्धेची नावं जी आहेत ती वेगवेगळ्या योजनांची नावं दिली आहेत. आयुष्यमान भारत योजना, जलयुक्त शिवार असेल योजना, हॉलीबॉल स्पर्धा असेल, शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा असेल, सौभाग्य खो खो स्पर्धा असेल, उड्डाण ॲथलेटिक्सच्या स्पर्धा असतील त्यातनं, उज्ज्वला नृत्य स्पर्धा असतील, उज्ज्वला गायन स्पर्धा असेल, किंवा मुद्रा योजना ॲथलेटिक्स स्पर्धा असेल, स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा असेल, कौशल्य भारत कॅरम स्पर्धा आहे, अशा स्पर्धांचं मुद्दाम नाव हे वेगवेगळ्या योजनांची नावं दिलेली आहेत आणि त्यामुळे योजना लाभार्थींपर्यंत पोचतील. अजूनही ज्यांना लाभ घ्यावासा वाटतो अशांपर्यंत या योजना या स्पर्धेच्या निमित्ताने पोचतील हाही त्याच्या मागचा एक उद्देश आहे आणि या उद्देशामध्ये आम्ही 100% यशस्वी होऊ असं मला वाटतं. स्पर्धा तर सगळेच घेतात, मला सांगा ही स्पर्धा झाली त्याच्यानंतर नेमकं काय मिळणार आहे त्यांना, विभाग स्तरावर मिळणार आहे कसं कसं ते एकूणच स्वरूप असणार आहे? मी आज जी भाई आणि आम्ही जी आज जिल्ह्यातल्या क्रीडा संघटनांची बैठक घेतली, जवळजवळ सगळ्या क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी किंवा कला शिक्षक असतील, क्रीडा शिक्षक असतील, गायन शिक्षक असतील यांचे प्रतिनिधी आले होते. मला या सगळे या स्पर्धेच्या निमित्ताने नियोजनामध्ये सहभागी झाले होते. गेल्या 15 वर्षामध्ये अशा पद्धतीचं कोणतीच स्पर्धा झाली नव्हती की आमच्या जिल्ह्याचा कस काय त्यातनं, म्हणजे आमचा जिल्ह्यातला खेळाडू राज्यस्तरापर्यंत इलिजिबल राहू शकतो का, टिकू शकतो का राज्यस्तरावरच्या स्पर्धेमध्ये. माझ्या हिशोबाने आम्हाला सगळ्यांना ह्याच्यात जास्त इंटरेस्ट असेल की माझ्या जिल्ह्याला राज्यस्तरावर बक्षीस मिळालं पाहिजे, माझ्या जिल्ह्यातला खेळाडू राज्यस्तरावर चमकला पाहिजे, त्याचा स्पार्क मिळाला पाहिजे. मला असं वाटतं असं झाल्यामुळे जिल्ह्यातला खेळाडू हा राज्यस्तरापर्यंत जाणार आहे त्यातनं. म्हणजे मला माहिती आहे की मला आत्ता खात्री आहे की बुद्धिबळ स्पर्धेमध्ये माझ्या जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये टॉप करणार 100%. कबड्डी स्पर्धेतली माझी कणकवली तालुक्यात त्या 4-5 टीम माहिती आहे, मला माहिती आहेत की त्यातलं की काही टीम एवढ्या चांगल्या टीम आहेत त्या टीम 100% टॉप करणार त्यातनं. महिला हॉलीबॉलचा संघ जो आहे आमच्या पोलीसचा महिला हॉलीबॉल संघ आहे तो 100% आमचा संघ टॉप करणार हा आम्हाला आत्ता कॉन्फिडन्स आहे त्यातनं. म्हणजे ह्यातला ह्या माझा संघ आमच्या जिल्ह्यातला संघ जेव्हा राज्यस्तरावर एखादं बक्षीस मिळेल त्याचा जो आनंद जे क्रीडा संघटक असतील, कला संघटक असतील त्यांना किंवा आम्हाला कार्यकर्त्यांना मिळणार आहे की माझ्या जिल्ह्यातला खेळाडू हा राज्यापर्यंत गेला, त्याला राज्यापर्यंत मोठा आला. म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाने आणि सीएम चषकाच्या निमित्ताने हा मोठा प्लॅटफॉर्म जिल्ह्यातल्या खेळाडूंना दिलेला आहे आणि एक जिल्ह्यातले एक क्रीडा संघटक, कला संघटक आणि आम्ही राजकीय कार्यकर्ते जो ह्या सगळ्या विषयासाठी झटतो आहे त्यांना एक समाधान मिळणार आहे की माझ्या जिल्ह्यातला खेळाडू हा राज्यस्तरावर चमकला तर. अरे नक्कीच बघितलं आपण केवढं मोठं एक विजन घेऊनही लोक बाहेर पडलेले आहेत की माझ्या जिल्ह्यातला कोणतरी एखादा खेळाडू आहे तो राज्यस्तरावर चमकला पाहिजे अशा प्रकारचं विजन घेऊनही मंडळी काम करतं. मला सांगा महेशसाहेब सावंत की तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे नवीनच जबाबदारी दिलेली असताना आता ही स्पर्धा होऊ घातलेली आहे, या स्पर्धेसाठी मगाशी म्हटलं तुम्ही कसं स्पर्धेसाठी अर्ज भरायचे आहेत, ही स्पर्धा कधी होणार आहे, कुठच्या कुठच्या मैदानावर होणार आहे, कारण खेळाडूंना त्याची उत्सुकता असेल, वेंगुर्ल्याचा खेळाडू असेल, जिल्हास्तराची जी खेळाडू स्पर्धा ती कुठे होणार आहे काय सांगाल, कसं आवाहन कराल? तालुकास्तरीय ज्या स्पर्धा होती त्या 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 विभागात त्या त्या तालुक्यावर होती. तसेच ही 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत तालुका स्तरीय स्पर्धा होती. त्याच्यानंतर ज्या जिल्हास्तरीय ज्या स्पर्धा आहेत त्या सगळ्या ओरोस सिंधुदुर्ग नगरी क्रीडा आणि कला नगरीमध्ये ह्या स्पर्धा घेतल्या जातील.
याचा जो समारोप असेल त्याच्यासाठी सीएम साहेबांना त्या समारोपाला आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. अशा या 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत जिल्हास्तरीय स्पर्धा होतील. आता जवळजवळ ह्या स्पर्धेची सुरुवात होईल, याची जवळ लवकर होईल, कसा प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत सहभागी होण्याची? आता आजची तुमची मीटिंग झाली, या मीटिंगला कसा प्रतिसाद होता? उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. संघटना तसेच शाळा, क्रीडा शिक्षक किंवा आमचे जे युवा कार्यकर्ते आहेत हे चांगल्या प्रकारे ऑफलाईन ऑनलाईन अर्ज घेत आहेत किंवा स्पर्धक वाढवत आहेत. आम्हाला नक्की वाटतं की आम्ही 40,000 स्पर्धकांचा क्रीडा आणि कला महोत्सव आम्ही घेऊ. नक्कीच बघताय की अशा प्रकारची ही मोठी स्पर्धा होते. तुझी तुम्हाला एक मुद्दा मी प्रश्न विचारतो, कारण भारतीय जनता पार्टी हा कार्यक्रम राबवतोय, कशा प्रकारे सांगाल की कुठले सर्व पक्ष असतील, सर्व समाजातील लोक असतील यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा? कारण ही स्पर्धा आहे ती एखादा राजकीय पक्ष भरवत असतं तरी सीएम चषक असं त्याचं नाव आहे, त्यामुळे कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये अगदी सहभागी व्हावं असं आवाहन आहे? आमच्या जिल्ह्याचे आमचे भारतीय जनता पक्षाचे संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खरं म्हणजे ह्या स्पर्धेसाठी आम्हाला जास्त प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे ही स्पर्धा घेताना पूर्ण ताकदीने घ्यावी, त्यात म्हणजे कोणतीच कसर स्पर्धा भरवताना ठेवायची नाही, यातनं पूर्ण ताकदीने स्पर्धा करायची. या स्पर्धेमध्ये म्हणजे एवढं मोठं उद्दिष्ट आम्ही 40,000 स्पर्धक सहभागी व्हायचे, त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये आम्ही सगळ्यांना सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यात म्हणजे जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांमध्ये आम्ही जातो आहोत, सगळ्या माध्यमिक शाळांमध्ये, सगळ्या ज्युनियर कॉलेजमध्ये, सगळे जे क्रीडा संघटना आहेत त्या सगळ्या क्रीडा संघटनांना याच्यामध्ये इन्वॉल्व केलेलं. मी सांगितलं ना की जवळजवळ 700 क्रीडा संघटक, कला संघटक ह्या सगळ्या स्पर्धेच्या मागे आमच्याबरोबर उभे आहेत. माझ्या हिशोबाने ह्या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यामधलं जसं एखादा जिल्ह्याचा सांस्कृतिक महोत्सव होतो आणि त्या सांस्कृतिक महोत्सवातनं जिल्ह्याचे काही चांगले कलाकार त्यातनं पुढे येतात, पण ह्या सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवामुळे, सीएम चषकामुळे जिल्ह्यातले खेळाडू, कलाकार ह्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळणार आहे त्यातनं. आणि ह्या प्लॅटफॉर्म मिळायचा असेल तर माझ्या हिशोबाने आम्ही फक्त त्याचे आयोजक आहोत. भारतीय जनता युवा मोर्चा हा आयोजक आहे त्यातनं. बाकी ह्या स्पर्धेत सहभागी होताना कोणताच पक्ष आणि असं काही त्यातलं आम्ही ठेवलेलं नाही त्यातनं, त्यामुळे आम्ही सगळ्यांना याच्यात सहभागी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कुठेही पक्षीय युगो ह्या स्पर्धेमध्ये आमच्याकडे तर नाही आहे त्यातनं, पण या निमित्ताने सरकारच्या योजना सरकार पोचवणं, सरकारची चांगली कामं पोचवणं हा मात्र आमचा 100% उद्देश आहे. आणि या उद्देशाला आम्ही 100% यशस्वी होऊ, कारण जवळजवळ 50 च्या 50 जिल्हा परिषद गटांमध्ये, 100 च्या 100 पंचायत समिती गटांमध्ये ह्याचे कार्यक्रम होणार आहेत. आणि त्यामुळे या स्पर्धेमुळे जिल्ह्यातल्या क्रीडा आणि कला क्षेत्राला मोठी ताकद मिळणार आहे. नक्कीच हा कार्यक्रम विधायक आहे. तुम्ही म्हणताय की या माध्यमातून आम्ही खेळाडू शोधण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे खरं सांगायचं झालं तर एखाद्या धोनीसारखा खेळाडू असतो. मग अशी तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की ग्रामीण भागातूनच खऱ्या अर्थाने खेळाडू घडत असतात आणि त्यांना त्यांचं कुठेतरी भविष्य किंवा त्यांना एखाद्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याची एक संधी तुम्ही उपलब्ध करून देत आहे. काय सांगाल, अशा प्रकारचा स्पार्क असलेला खेळाडू तुम्हाला नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळेल अशी आशा आहे? नक्की 100%. म्हणजे मला आठवतोय की मला हॉकी हा आपल्या जिल्ह्यात फार खेळला जात नव्हता. शैलेश आणि ह्या सगळ्या मंडळींनी सावंतवाडीने हॉकीची सुरुवात केली जात ना, किंवा बापू गव्हाणकरनी, ॲडव्होकेट बापू गव्हाणकर, मी मुद्दाम नावं एवढ्यासाठी की ते बापू गव्हाणकरांनी क्रिकेट ह्या विषयाला हात घातला, सुरुवात केली जात ना. मला असं वाटतं की काही अनेक आपल्या जिल्ह्यातले पायोनियर लोक आहेत त्यातनं. मुंबईमध्ये गेलात तर जे छत्रपती पुरस्कार विजेते आहेत किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेतले अनेक खेळाडू हे आपल्या सिंधुदुर्गातल्या मातीतनं जन्म झालेले खेळाडू होतात. म्हणजे ह्या मातीमध्ये ताकद 100% आहे खेळाडू निर्माण करण्याची. आम्ही फक्त काम करतोय ते शोधण्याचं त्यातनं, म्हणजे त्यांना त्या स्पर्धेपर्यंत नेऊन घेण्याचं ब्रिज म्हणून आम्ही काम करणार आहे. म्हणजे आपल्या भाषेत त्याला साकव म्हणतो आपण. साकवाचं काम कसं असतं की 2 तीरावरच्या लोकांना पोचवणं त्यातनं. भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पार्टीचा किंवा भारतीय जनता युवा मोर्चाचा रोल हा साकवाचा आहे त्यातनं. त्यांना मिळणारी संधी आणि हे खेळाडू
या दोघांमधला साकव होण्याचं काम आम्ही करतो त्यातनं, आणि त्या साकव होण्यामध्ये आम्हाला 100% समाधान आहे, कारण हा साकव होण्याचं काम आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. नक्कीच बघताय आपण, एक साकव म्हणजे दुवा होण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी करते, खेळाडूंना एक दिशा देण्याचं काम किंवा शोधण्याचं काम करते. मला सांगा भाई साहेब, सांगून मगाशी तुम्ही म्हणत होता जिल्हास्तरीय खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होणार, जिल्हास्तरीय स्पर्धा कशी असणार आहे एकूणच? यामध्ये जिल्हा स्तरीय स्पर्धांमध्ये आयुष्यमान भारत क्रिकेट ही स्पर्धा आहे, त्याचं पहिलं बक्षीस आहे 51,000 चषक, दुसरं बक्षीस आहे 25,000 आणि चषक, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल याचं पहिलं बक्षीस आहे 11,000 आणि चषक, द्वितीय बक्षीस आहे 7,000 व चषक, शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा याचं पहिलं बक्षीस आहे 11,000 आणि चषक, दुसरं बक्षीस आहे 7,000 आणि चषक, सौभाग्य खो खो याचं पहिलं बक्षीस आहे 11,000 आणि चषक, द्वितीय आहे 7,000 आणि चषक, उडान 100 मीटर धावणे पुरुष आणि महिला गटांमध्ये प्रथम बक्षीस आहे 5,000 आणि मेडल, द्वितीय आहे 3,000 आणि मेडल, तृतीय आहे 2,000 आणि मेडल, असंच महिलांनाही देण्यात येईल. मुद्रा योजना 400 मीटर धावणे पुरुष आणि महिला गटांमध्ये या स्पर्धा आहेत, प्रथम बक्षीस आहे 7,000 आणि मेडल, द्वितीय आहे 5,000 आणि मेडल, तृतीय आहे 2,000 आणि मेडल, तसंच महिलांसाठी आहे. स्वच्छ भारत कुस्ती पहिलं बक्षीस आहे 5,000, दुसरं आहे 3,000, कौशल्य भारत कॅरम याचं पहिलं बक्षीस आहे 5,000 आणि दुसरं बक्षीस आहे 3,000, बॅडमिंटन स्पर्धा सिंगल घेण्यात येतील पुरुष आणि महिला गटांमध्ये, पहिलं बक्षीस आहे 5,000, दुसरं आहे 3,000, बुद्धिबळ स्पर्धा पहिलं बक्षीस आहे 5,000 आणि दुसरं बक्षीस आहे 3,000, उज्ज्वला नृत्य स्पर्धा सिंगल आणि ग्रुपमध्ये घेतल्या जातील, यांची बक्षीस आहेत 7,000, 5,000, 2,000, उज्ज्वला गायन स्पर्धा. कोकणातील अत्यंत प्रतिष्ठित समजली जाणारी ही स्पर्धा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण या निमित्ताने कोकणातील खऱ्या अर्थाने स्पार्क असलेले जे खेळाडू आहेत त्यांचं भवितव्य आहे ते उज्ज्वल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या स्पर्धेकडे मोठ्या संख्येने स्पर्धक आहेत ते सहभागी होत आहेत. आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे आता बघितलं भाई सावंत होते, त्यानंतर अतुलजी काळसेकर होते, हे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात, आणि त्यांना एकूणच जर बघितलं तर वरिष्ठ त्यांचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते सुद्धा योग्य प्रकारची साथ देत आहेत, त्यामुळे ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल आणि या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी होतील.